सरकारने कर्जमाफी केलेल्या कर्जदारांची यादी जाहीर करा या मागणीसाठी शिवसैनिकांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल हलग्या बजाव आंदोलन केलं आहे. सरकारचा कर्जमाफीचा दवा फसवा आहे. सरकारनं कर्जमाफ केलेल्या कर्जदारांची यादी जाहीर करा या मागणीसाठी आज सोलापुरातही शिवसैनिकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रवेशद्वारात ढोल हलग्या बजाव आंदोलन केलं. या आंदोलनाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. भारतीय जनता पार्टीला पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भ्रष्टाचारी सरकार घेऊ नये म्हणून हा पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठी समर्थन भारतीय जनता पार्टीला आहे. भारतीय जनता पार्टीनं चांगलं काम करावं म्हणून, भ्रष्टाचाराच्या विरोधात चांगलं काम करावं म्हणून. मग शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर सरकार तुमचं म्हणणं मान्य करत नसेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कसं काय? नाही, ही उच्चस्तरीय भूमिका आहे. पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचे जे आदेश आम्हाला असतात ते आम्हाला पाळावे लागतात आणि हे वरती विधानसभेमध्ये आमचे मंत्री ते चर्चा करतात सगळेजण. असा काही विषय नाही. विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही विषय मांडला आहे. सन्माननीय पंतप्रधान मोदींना सुद्धा आमचे खासदार भेटतायत, भेटलेले आहेत. आणि महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये 2008 साली सुद्धा असू दे, कर्जमाफीची पहिल्यांदा भूमिका, पहिल्यांदा मोठ्या तीव्र आंदोलन हे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी घेतलं होतं.